बघत आहात न्यूज 7 डेज आवाज महाराष्ट्राचा। केज तालुक्यातील मोजे होळ येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत कर्जमाफी कर्ज नूतनीकरणासाठी दलालांचा सुळसुळाट झाला असून पैसे दिल्याशिवाय फाईल हातातच घेत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आली आहे। याचा ग्राउंड रिपोर्ट घेतला आहे आमचे बीड जिल्ह्याचे सिनियर प्रतिनिधी डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांनी। बघूया सविस्तर वृत्त डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांच्या जुबानी। तर साहेब मी 15 दिवस झाले इथं बँकमध्ये चक्रा मारतो, तर इथं साहेब आली म्हणलं मी की माझं इथं बँकचा कर्जमाफीचा बँकचा घोटाळा झालेला आहे, म्हणजे अकाउंटचा घोटाळा झालेला आहे आणि ती सुधारणेत यावं म्हणून, तर ते मला म्हणले मी तहसीलमध्ये जावा म्हणून। नेमकी अडचण आहे? मी बालासाहेब बाबासाहेब जगताप राहणार कळमुंबा, आम्हाला इथे तर बँक आहे होळची, तर इथं मी कामानिमित्त सतत येतो। आमच्या कर्जाचं नवीन कर्जाचं प्रकरणासाठी मी आलतो, इथं पैशाची मागणी वारंवार होती, इथं फक्त दलाल जर आणला तरच काम होतं, नाही तर कामच होत नाही। जर 5,000 दिले तर 1,00,000 रुपये करतो, जर नाही दिले तर तुम्हाला 10,000-15,000 रुपये नियमानुसार कर्ज देतो असं म्हणतात, दात दडप करतात, केसेस करतो म्हणतात, असे धमक्या देतात अधिकारी मध्ये सगळे। राहणार कळमुंबा, माझ्या या ग्रामीण बँकेमध्ये माझ्या पीक कर्जाच्या फाईल झालेल्या आहेत, पण तो फाईल करताना मला खूप त्रास केला, पिळवणूक करण्यात आली, वारंवार मला प्रत्येक डॉक्युमेंट्सला धावपळ करायला लावण्यात आली, वारंवार असे 1,60,000 साक्षीदारांची गरज नसताना देखील मला साक्षीदारांसाठी फाईलला जोडायला लावलं, पण नंतर तो देखील खर्च घेतला माझ्याकडून आणि नंतर प्रोसेसिंग फीस ॲटोमॅटिक कर्जातून कट होते पण तरी देखील वरून हे एक्स्ट्रा पैसे घेतात प्रोसेसिंग फीस म्हणून किंवा फाईल छापायचे म्हणून, तर हे पैसे कशाचे घेतात? अशा प्रकारे शेतकरी समाज सगळा अडाणी समाज आहे, यांना काही म्हणलं तरी हे ऐकते, त्याच्यामुळे हे त्यांच्या अडाणीपणाचा गैरफायदा घेत आहेत आणि शेतकऱ्यांची खूप पिळवणूक होत आहे। आता नवीन फाईल करायची म्हणजे 2,000 रुपयांनी 2,000, 3,000, 4,000 यांचा मनमानी कारभार चालू आहे। 4,45,00,000 त्याच्यापैकी 4,15,00,000 वाटप झालेलं आहे, त्याच्यापैकी जवळजवळ 550,000 आसपास कर्जमाफी झाली आणि वरची 70-80 रिन्युअल झाले आणि पुन्हा हातावर 20-25 पहिले आहेत, ते 2-3 दिवसात होते। नवं कर्ज वाटप सध्या नाहीच आहे का जिल्हाधिकारी साहेब? झालेलं नाही, 21 तारखेपासून आपण नवीन टार्गेट मागून आल्यानंतर वाटप करू। महाराष्ट्र ग्रामीण बँकेसर उभा आहोत, या ठिकाणी काही शेतकऱ्यांच्या अशा तक्रारी आहेत की जी ग्राम बँकेचे मॅनेजर जे आहेत महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे, ते पैसे घेतल्याशिवाय काम करत नाहीत अशी त्यांची तक्रार आहे। बऱ्याच लोकांना विनाकारण हेल्प पाठवे मारावं लागतात, काही लोकांना 1.5 लाखापर्यंत कागदच्या कागदपत्रांची गरज नसताना साक्षीदार नसताना सुद्धा विनाकारण अडवणूक केली जाते असं यांचं म्हणणं आहे। त्याचवेळी या ठिकाणी बहुसंख्य जे शेतमजूर आहेत किंवा शेतकरी आहेत त्यांना कर्जाच्या फाईलसाठी पिकं नूतनीकरणासाठी अडवणूक केली जाते असं यांचं म्हणणं आहे। त्याचवेळी जेव्हा मॅनेजर आहेत बारसे सर यांना विचारानंतर त्यांचं असं म्हणणं आहे की आमचं जे उद्दिष्ट आहे ते आम्ही पूर्ण केलेलं आहे आणि हे आरोप निराधार असं त्यांचं म्हणणं। डॉक्टर गणेश ढवळे, न्यूज 7 डेज, बीड।